तेलुगू अभिनेता तथा जनसेना पक्षाचे संस्थापक पवन कल्याण यांना प्रचारासाठी सोलापुरात आणण्याचा प्रयत्न भाजपकडून केले जात आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ प्रसिद्ध तेलुगू अभिनेता तसंच जनसेना या पक्षाचे संस्थापक पवन कल्याण यांना आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. पवन कल्याण हे प्रख्यात सिने अभिनेता चिरंजीवी यांचे लहान बंधू आहेत. काही वर्षांपूर्वी चिरंजीवी यांनी राजकारणात येऊन प्रजा राज्यम हा स्वतंत्र पक्ष स्थापला होता. विधानसभा व लोकसभा निवडणुकीत या पक्षानं आपलं नशीब आजमावून पाहिलं होतं. विधानसभा निवडणुकीत या पक्षाला मोजक्या जागा प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे चिरंजीवी यांची सत्तेमध्ये येण्याची महत्वाकांक्षा धुळीला मिळाली. यानंतर काही वर्षांनी चिरंजीवी यांनी हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. राज्यसभेवर जाऊन ते केंद्रात मंत्री देखील झाले होते. या मंत्रीपदावर असतानाच चिरंजीवी हे सोलापुरात पद्मशाली शिक्षण संस्थेच्या शतक महोत्सवी कार्यक्रमाला आले होते. नंतरच्या काळात चिरंजीवी यांनी सक्रिय राजकारणापासून स्वतःला दूर ठेवणं पसंत करीत असतानाच त्यांचे कनिष्ठ बंधू पवन कल्याण हे राजकारणात आले. त्यांनी जनसेना या पक्षाची स्थापना केली. नुकत्याच झालेल्या तेलंगणा विधानसभेच्या निवडणुकीत या पक्षानं नशीब आजमावून पाहिलं पण त्याला यश आलं नाही. या पार्श्वभूमीवर जनसेना या पक्षानं तेलुगू देशम व भाजपासमवेत युती केली आहे. आंध्र प्रदेशात सध्या लोकसभेबरोबरच विधानसभेचीही निवडणूक होत आहे. तेलुगू देशम भाजप पक्षाशी केलेल्या युतीअंतर्गत जनसेना पक्षाला आंध्र प्रदेश विधानसभेसाठी 21 जागा तर लोकसभेसाठी 2 जागा सोडण्यात आल्या आहेत. सोलापुरात तेलुगू भाषिक लाखोंच्या संख्येने असल्यानं ही मते जास्तीत जास्त काबीज करण्यासाठी पवन कल्याण हे राम सातपुते यांच्या प्रचारासाठी सोलापूरला यावेत असा प्रयत्न भाजपाचे स्थानिक पदाधिकारी करीत आहेत. याला भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी पुष्टी दिली आहे.